आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. सहाय्यक विद्युत निरीक्षक वर्ग क्रमांक 2 या पदावर कार्यरत फैजू अली मेहबूब मुल्ला वर्ष 53 याला 15,000 लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडला आहे. विशेष म्हणजे मुल्लाने ती लाचेची रक्कम स्वतःच्या कार्यालयात स्वीकारली, त्याचवेळी त्याला पकडण्यात आलं. महावितरणच्या माध्यमातून विजेची दुरुस्तीसह अन्य कामांसाठी खासगी तत्वावरती कंत्राटद्वार नेमले जातात, पण त्यासाठी महावितरणकडून 2 परवाने घेणे आवश्यक आहे. प्रारंभी विद्युत पर्यवेक्षक म्हणून परवाना मिळाल्यानंतर काही दिवसांनी संबंधित व्यक्तीला महावितरणचा अधिकृत ठेकेदार म्हणून परवाना दिला जातो. ते दोन्ही परवाने देण्यासाठी कोल्हापूर व सोलापूर येथील दोन्ही कार्यालयांचा पदभार मुल्ला याच्याकडे आहे. तक्रारदाराला त्याने यापूर्वीच पहिला परवाना दिला होता, पण त्यावेळी तक्रारदाराने त्याला काहीच रक्कम दिलेली नव्हती. त्यामुळे मुल्लाने तक्रारदाराला पूर्वीच्या कामाचे बक्षीस म्हणून 10,000 रुपये तर नवीन परवान्याचे 22,000 अशी एकूण 32,000 रुपयांची लाच मागितली. त्या लाचेतील पहिलाच हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगे हात पकडला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधकाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, स्वप्नील सणके, प्रफुल्ल जानरव यांनी केली आहे. त्याला आता उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तत्पूर्वी त्याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमस्कार. अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी काल एक लाच मागण्याच्या गुन्ह्याची हे केलेली आहे, त्याच्यामध्ये यशस्वी सापळा कारवाई केलेली आहे. त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती अशी आहे की या गुन्ह्यातील तक्रारदार जे आहेत ते कंत्राटी पद्धतीने इलेक्ट्रिकल्सची कामं घेण्याकरता, बाहेरची जी कामं आहेत ती घेण्याकरता नवीन फर्म त्यांनी सुरू केली होती. ती नवीन फर्म जी आहे त्याच्याकरता एकतर 2 परवाने लागतात. एक विद्युत ठेकेदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा एक हे लागतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिकल सुपरवायझरचा. तक्रारदाराने इलेक्ट्रिकल सुपरवायझरचा परवाना प्राप्त केला होता आणि याच्याकरता कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करता, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करता त्यांनी अर्ज दिलेला होता. याच्यामधले जे आरोपी लोकसेवक जे आहेत, सहाय्यक विद्युत निरीक्षक, यांनी त्यांच्याकडे पहिल्यांदा जो पर्यवेक्षक परवाना म्हणजे सुपरवायझर लायसन्स जे दिलेलं आहे त्याच्याकरता 10,000 रुपये आणि हे कॉन्ट्रॅक्टरचा परवाना मिळवण्याकरता 22,000 असे एकंदर 32,000 मागणी केली होती. त्याच्यापैकी ते आणि तशी तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही व्हेरिफिकेशन केलं, ज्या वेळेला केलं, पडताळणी केली, त्यावेळेमध्ये आम्हाला ही गोष्ट स्पष्ट झाली की त्यांनी 32,000 रुपये मागितलेले आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यावरती ज्या वेळेला सापळा रचला त्याच्यामध्ये 32,000 तडजोडी, पहिला टप्पा म्हणून 15,000 रुपये स्वीकारताना ह्याच्यामधल्या आरोपी लोकसेवक यांना अटक केलेली आहे. त्यांना आता आम्ही रिमांड कमी हजर करून पुढील कस्टडी मिळवत आहोत. ह्याच्यामधले आरोपी लोकसेवक जे आहेत त्यांचं नाव आहे फैजूल अली महबूब मुल्ला, वय 53 वर्ष, हे सहाय्यक विद्युत निरीक्षक आहेत वर्ग 2, परंतु त्यांच्याकडे सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हा पूर्ण यांचा विद्युत निरीक्षक वर्ग 1 कार्यभार आहे, अतिरिक्त कार्यभार आहे. हे दोन्ही ठिकाणी या ठिकाणी बसतात आणि सदरची आहे, अतिरिक्त कार्यभार आहे. हे दोन्ही ठिकाणी या ठिकाणी बसतात आणि सदरची कारवाई जी आहे ही आमचे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे श्री राजेश बनसोडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली आहे. सर्व सोलापूरच्या नागरिकांना ही विनंती आहे, आवाहन असं आहे की त्यांनी जास्तीत जास्त असे कोणीही सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी किंवा त्यांच्या वतीने कोणी जर तुमच्याकडे सरकारी काम, कायदेशीर काम करण्याकरता लाच मागत असेल तर आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही निश्चितच त्यांच्या विरोधात
कारवाई करू। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064, हा नंबर लक्षात राहण्यासारखा आहे, 1064 टोल फ्री क्रमांक आहे। आम्ही कधी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही आपल्या याच्यावरती माहितीवरती आणि आपल्या तक्रारीवरती निश्चित कारवाई करू। सोलापूर भ्रष्टाचार मुक्त होण्याकरता आपला सक्रिय सहभाग आम्हाला अपेक्षित आहे। जय हिंद। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।